पहिल्या झलकपासून ते आतापर्यंत हळूहळू एक पैलू पात्र उलगडणारी सन मराठीची तिकडी या मालिकेतील नेमकं रहस्य काय, नेमका कशाचा उलगडा या मालिकेतून होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. 1 जुलैपासून तिकडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या प्रोमो मधून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, पार्थ घाटके या मालिकेत विशेष भूमिका साकारणार आहेत हे प्रेक्षकांना कळलं आहे. पण संपूर्ण गोष्टच रहस्याने भरलेली असताना एक सुद्धा नकारात्मक पात्र नसणार हे कदापि शक्य नाही. मालिका सुरू झाल्यावर हळूहळू जसं रहस्य उलगडत जाईल तसंच मालिका प्रदर्शित होईपर्यंत या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार आहेत याचा उलगडा सन मराठी करणार आहे. सध्याच्या व्यक्तीचा सगळीकडे आवाज आहे आणि तिकडी मालिकेच्या विषयासारखाच त्या व्यक्तीचा विषय देखील गंभीर आहे. असा कलाकार या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते किरण माने हे आहेत. किरण माने तिकडीमध्ये बाबाराव हे पात्र साकारणार आहेत. बाबाराव गावचा खोत, त्याच्या गावावर वचक आहे. बाबारावचा शब्द हा शेवटचा शब्द असा रुबाब घेऊन बाबाराव गावात राहतोय. बाबाराव आणि तिकडी यांचा नेमका संबंध काय किंवा त्यांचं समीकरण नेमकं कुठे जुळतंय हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळेल. तर तुम्ही किती उत्सुक आहात त्या मालिकेसाठी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.